श्री राम। अपन 14व्या दशकातील 6वा समास चातुर्य लक्षण याच्या चिंतनाला आजपासून सुरुवात करणार आहोत। श्रोते हो, हे आपलाचं निरूपण क्रमांक 541। आपण या दशकामध्ये ज्याचं शीर्षक समर्थांनी अखंड ध्यान नाम असं ठेवलेलं आहे, त्यामधून निस्पृहाचं जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। या निस्पृहाचे जे वेगवेगळे गुणधर्म समर्थांनी या समासांमधून आपल्याला समजावून सांगितले, त्यातून या निस्पृहाचं कवित्व कसं, या निस्पृहाची हरिकथा कशी असते, हा निस्पृह भिक्षा कशा पद्धतीने मागतो, त्याच्या जीवनात ही निस्पृहता तो कशा पद्धतीने अंगीकारतो, अशा वेगवेगळ्या गुणधर्मांची चर्चा आपण या दशकामध्ये बघितली। समर्थ आपल्याला या निस्पृहतेचा एक आणखीन विशिष्ट गुण या समासातून समजून सांगत आहेत, याचं नाव आहे चातुर्य लक्षण। समर्थांचा चतुर हा नेमका कसा त्यांना अभिप्रेत आहे? आपण व्यवहारामध्ये देखील लांडी लबाडी करणारी लोक बघतो, एका हातावरची थुंकी दुसऱ्या हातावर नेणारी लोक बघतो, आपला स्वार्थ साधण्यासाठी कुठल्याही पद्धतीने समोरच्या मनुष्याला कळत किंवा न कळत आपल्या विचारांमध्ये उतरवणारी लोक देखील आपण बघतो। समर्थांना अशी चतुरता या निस्पृहाच्या जीवनामधून अभिप्रेत आहे का? नेमकं या चतुर शब्दाच्या मागचा अर्थ काय? कुठल्या चातुर्य लक्षणांची चर्चा समर्थ आपल्या इथं समोर ठेवत आहेत? मला वारंवार गीतामाईच्या जीवनातला हा प्रसंग चतुर शब्द आला की सांगण्याचा मोह होतो, तो म्हणजे जेव्हा श्री महाराज लहानपणी गुरुशोधार्थ घराबाहेर पडले आणि खूप काळ जेव्हा ते परत आले नाहीत, तेव्हा त्यांची आई, विचार करावा गीतामाईच्या हृदयाचा, काय झालं असेल आपला एकुलता एक मुलगा, वयाचं 10व 12व वर्ष आणि बऱ्याच काळासाठी कुठेतरी निघून जातोय, तो 100 वर्षापूर्वीचा काळ, दळणवळणाची साधनं नाहीत, एकमेकांशी संदेश वाहन करण्याची देखील शक्यता नाही, काही मोबाईल नव्हते का व्हॉट्सअपवरून फोटो पाठवण्याची व्यवस्था नव्हती, अशा वेळेला ते आईचं हृदय येणा जाणाऱ्या प्रत्येक साधूला जो पंढरपूरच्या दिशेने जातोय त्याला थांबून एकच प्रश्न विचारायचे की तुम्ही माझ्या गणूला बघितलं का? तेव्हा ते साधू ऋषी मुनी मायला विचारायचे, माय तुझा मुलगा आहे तरी कसा, त्याची लक्षणं तरी काय, आम्हाला सांग तर खरं। यावरती ती म्हणायची की माझा मुलगा ना दिसायला खूप सुंदर आहे, प्रत्येक आईच्या दृष्टिकोनातून आपलं मूल आणि त्यातही श्री महाराजांचं विशेष रूप, यामुळे ती सौंदर्यता त्यांच्या बोलण्यातूनच समोरच्या माणसाला कळायची। दुसरा गुण म्हणजे माझा गणू अखंड रामनाम घेतो, आणि तिसरं तो बोलण्यामध्ये अत्यंत चतुर आहे। एक आई देखील आपल्या मुलाचं वर्णन करताना हा चतुर शब्द त्या ऋषी मुनींच्या समोर वापरायची। समर्थ देखील आपल्याला इथं चातुर्य लक्षण सांगतायत। मग नेमकं या चतुर शब्दाची व्याख्या ती कुठली? श्रोते, ज्या निस्पृहाच्या जीवनामध्ये जगाच्या व्यवहाराशी त्याचा कुठलाही संबंध राहिला नाही, जो या जगाच्या कुठल्याही आशेने फसलेला नाही, परंतु अशा निस्पृहाच्या जीवनामध्ये चतुर लक्षण हे अत्यावश्यक आहे, यामाग समर्थांचा विचार हा अत्यंत व्यापक आहे, आपल्याला तो नीट समजून घेतला पाहिजे। आपण त्यासाठी थोडस ज्ञान दशकाचा जो शेवटचा टप्पा आपण अभ्यासला, ज्यातून आपल्याला एक लक्षात आलं की हे संपूर्ण विश्व स्वप्नवत आहे, हे त्याचं परमसत्य आहे, अशा परमसत्याला हा निस्पृह स्वतःच्या अंतरंगामध्ये जाणत असतो, यात काही शंका नाही। परंतु जरी हे विश्व स्वप्नवत आहे, तरी देखील या विश्वामध्ये घडणाऱ्या घडामोडींना तो केवळ स्वप्न या भूमिकेतून अवेरू शकत नाही, होय की नाही? जमलेल्या सर्व बहुजन समाजाला हे दृश्य मिथ्या आहे, अशाश्वत आहे, याला तुम्ही सोडा, हे स्वप्न आहे, याला तुम्ही तोडा, अशा पद्धतीने जर तो त्यांना बोध देऊ लागला तर या बोधातून कोणाच्याच हातामध्ये काही पडणार नाही, कारण की प्रापंचिक हा कधीही
त्या स्वप्नाला मान्यता देण्याची शक्यता नाही। मग त्याला त्याच्या प्रपंचामध्ये राहून त्याची सर्व कर्म करत असताना या भगवत सन्मुक्तेच्या दिशेने वळवताना या दोन गोष्टींमधलं तारतम्य कसं बाळगायचं? एक सत्यापासून दूर जायचं की दृश्य स्वप्न नाही, दृश्य शाश्वत आहे, दृश्यच खरं आहे, त्याच्यामध्ये जे दिसतंय तेच योग्य आहे, असं तुम्ही करा असं त्यांच्या मनाचा कल ओळखून बोलायचं का केवळ दृश्य जे माझ्या अंतःकरणामध्ये सत्य रूपाने मला कळालं की ते मिथ्य आहे, ते स्वप्नवत आहे हे स्पष्टपणे सांगायचं? हा प्रश्न परमार्थाचं प्रबोधन करणाऱ्या अशा निस्पृहाला वारंवार पडू शकतो। म्हणून या दोघांच्या मध्येही अत्यंत चातुर्याने आलेल्या जीवाला भगवंताला सन्मुख करण्याचं जे शास्त्र आहे ती ही चातुर्य कला आहे। आणि श्री महाराजांनी ही चातुर्य कला ज्या उदाहरणाच्या आधाराने आपण बघतोय की विश्व मिथ्य आहे का विश्व खरं आहे या प्रश्नाचं उत्तर महाराजांनी किती चातुर्यानी सोडवलंय। श्री महाराज म्हणतात डोळे उघडे ठेवून जग नाहीसं होईल तर ते केवळ भगवंताच्या नामाने होईल। ही चातुर्य कला आहे की नाम तर घ्या पण नामाने काय होणार आहे? डोळे उघडे ठेवून जग नाहीसं होईल। नामाने केवळ तुमच्या मनासारख्या घटना घडण्यासाठी नाम नाही, नामाने तुमचा प्रपंच साध्य करावा यासाठी नाम नाही, नाम ह्याच्यासाठी की तुम्ही डोळे उघडे ठेवाल आणि जग नाहीसं होईल म्हणजे तुम्हाला कळेल की हे जग स्वप्नवत आहे। श्री महाराजांची ही चातुर्यता जी गीतामाईने एका आईच्या हृदयातून लहानपणापासून ओळखली अशी चातुर्यता समर्थांना या निस्पृहाच्या जीवनामध्ये ओतप्रोत भरलेली दिसते, ज्याच्या आधाराने सत्यापासून दूर न जाताही अज्ञानी बहुजन समाजाला तो भगवत सन्मुख करण्याची चातुर्य कला शिकू शकतो, लोकांना परमार्थाचा खरा बोध देऊ शकतो, जो प्रारब्ध प्रयत्न यांची सांगड घालून देऊ शकतो, जो भगवंताच्या नामाचा महिमा सांगत असतानाही अद्वैत तत्वज्ञान नकळतपणे त्यामधून प्रतिपादन करत त्या जीवाला शुद्ध ज्ञानाच्या दिशेने नेतो, या सर्व गोष्टींसाठी चातुर्याची अत्यंत गरज आहे। त्यामुळे व्यावहारिक चतुराई जी स्वतःच्या स्वार्थासाठी आहे अशा चतुराईचा नसून ज्या चतुराईच्या आधाराने बहुजन समाजाचं कल्याण होईल, त्याची आत्मोन्नती होईल अशी चातुर्यता समर्थांना या समासामध्ये निस्पृहाच्या जीवनात अभिप्रेत आहे। इथं प्रश्न असा येतो की आपण जन्माला येतानाच अशी चातुर्यता घेऊन येतो का हो? आपण बघतो अनेक लोक असतात की जन्मतःच इतके ते हुशार असतात, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं व्यवहार कुशलता, त्यांचं चातुर्य हे सगळं काही आपण बघून स्तंभित होऊन जातो असं त्यांचं चातुर्य असतं। परंतु या चातुर्याला समर्थ आपल्याला दोन पद्धतीने समजावून सांगतायत। एक जे व्यावहारिक चातुर्य घेऊन या जगामध्ये जन्माला आलेले आहेत अशा लोकांचा कदाचित समाजाला जेवढा पाहिजे तेवढा उपयोग होईल का नाही हे आपल्याला सांगता येणार नाही, कारण की तो त्यांचा वैयक्तिक गुणधर्म वैयक्तिक स्वार्थासाठी वापरला जातोय। परंतु ज्या चातुर्य लक्षणांचा आपण या समासामध्ये अभ्यास करणार आहोत ते चातुर्य जर जन्मतःच नसेल, समजा एखादा मनुष्य हा त्याच्या आपल्या जीवनामध्ये जेवढी बुद्धिमत्ता या चातुर्यासाठी आवश्यक आहे तेवढी जर मिळवली नसेल तर त्याचं जीवन या परमार्थाच्या दृष्टीने उपयोगाचं नाही असा आपण निष्कर्ष काढू शकतो का? आपण बघतो ना की अनेक मोठे मोठे शास्त्रज्ञ ज्यांनी या समाजासाठी खूप मोठं योगदान केलंय, ज्यांच्यामुळे आपल्याला आज अनेक मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या आहेत, असे शास्त्रज्ञ त्यांच्या आयुष्याच्या लहान वयामध्ये जेव्हा ते शाळांमध्ये जायचे तेव्हा बऱ्याचदा त्यांना मतिमंदाचा देखील शिक्का मारण्यात आलाय। थॉमस एडिसनची गोष्ट आहे की ज्यामध्ये त्याचे शाळेमध्ये त्याला एक पत्र बंद करून लिफाफ्यात घालून त्याच्या आईकडे ते पाठवतात, त्याचं वय तेव्हा लहान असतं, त्याला लिहिता वाचता येत नसतं, आई आजूबाजूच्या घरांमध्ये कामं करून आपल्या मुलाचं शिक्षण सांभाळत असते,
जेव्हा ते पत्र शाळेतून थॉमस आपल्या आईच्याकडे आणून देतो, आई ते पत्र वाचते आणि फक्त हसून म्हणते, काही नाही रे बाळा, ते असं म्हणतायत की तुझ्याकडे खूप बुद्धिमत्ता आहे आणि आमच्याकडे तुला शिकवण्यासाठी योग्य शिक्षक नाहीत, तेव्हा तुम्ही या छोट्या थॉमसला शहरामध्ये नेऊन चांगल्या शाळेत घाला, पण आपल्याकडे शहरात जायला पैसे नाहीत, मग मी तुझा अभ्यास घेते, चालेल ना तुला? थॉमस हो म्हणाला. आई अभ्यास घेते म्हटल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेना. यावरती थॉमस आईकडून शिकत शिकत मोठा झाला. हळूहळू त्याचं बुद्धिमत्ता देखील इतकी प्रगल्भ झाली, मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शास्त्रज्ञ होऊन जगप्रसिद्ध झाला. नंतर कालांतराने एक दिवशी आपल्या घराची आठवण आली म्हणून परत आला. आपली आई तोपर्यंत निवर्गली होती. आईच्या त्या जुन्या कपाटांमध्ये शोध घेता घेता अचानक त्याला तो शाळेचा लिफाफा सापडला, जो त्याने उघडला आणि तो वाचल्यानंतर त्याला इतका धक्का बसला, कारण शाळेने त्या पत्रात लिहिलं होतं की थॉमस हा मतिमंद मेंटली रिटार्डेड स्टुडंट आहे, तुम्ही त्याला कुठल्या तरी मतिमंदांच्या शाळेमध्ये घाला, तो या मुलांबरोबर शिकण्यास योग्य नाही. यावरती आईच्या हृदयाने सांगितलं की नाही, मी त्याला उघडले. त्यामुळे कित्येकदा या चातुर्याची लक्षणं जीवनामध्ये कोणी जन्मतः घेऊन येईलच अशी खात्री नाही, परंतु आपल्या जीवनात प्रयत्नांच्या आधाराने अत्यंत स्वकष्टार्जित, अत्यंत एखाद्या उत्तम गुरुच्या मार्गदर्शनाखाली या चतुर गुणांची, या चातुर्य लक्षणांची, ज्याच्यामुळे बहुजन समाज सुखी होऊ शकेल, ज्याच्यामुळे परमार्थाची दिशा विकसित होऊ शकेल, अशी भूमिका, अशी चातुर्य लक्षणं एका जीवाला जन्मतः जरी नाही मिळाली तरी तो ती लक्षणं आपल्या जीवनात विकसित होऊ शकतो. म्हणून समर्थ माऊली म्हणते, रूप लावण्य अभ्यासिता नाहीये, सहज गुणास न चले उपाय, काही तरी धरावी सोये अगांतुक गुणांची. आपण बघतो की काही लोक जन्मतःच इतकी सुंदर असतात दिसायला, रूप घेऊन येतात, बुद्धिमत्ता घेऊन येतात, सर्व प्रकारच्या श्री घेऊन येतात, आणि असं रूप लावण्य या सर्व गोष्टी जन्मतः ते घेऊन येताना कित्येकदा त्या रूपामाग, त्यांच्या असलेल्या बुद्धिमत्तेमाग त्यांचं कर्तृत्व आपल्याला दिसत नाही, कारण की ते जन्मतःच ते घेऊन आलेले असतात. परंतु असं नशीब, असं प्रारब्ध प्रत्येकालाच मिळेल याची काही खात्री नाही, किंबहुना प्रत्येकाला मिळत नाही हे तर सत्यच आहे. अशा ठिकाणी जन्माला आल्यानंतर मग हे चातुर्य आपल्या जीवनामध्ये बाणवण्यासाठी काय केलं पाहिजे? समर्थ म्हणतात, काही तरी धरावी सोये अगांतक गुणांची, जी जीवनामध्ये कष्टांनी प्राप्त करता येतील अशी उत्तम लक्षणं, अशी चातुर्य लक्षणं आपण आपल्या जीवनामध्ये साध्य करण्यासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी समर्थ आपल्याला आणखीन ही संकल्पना स्पष्ट व्हावी म्हणून काही उदाहरणं देतात. काळे माणूस गोरे होईना, वनाळास यत्न चालेना, मुक्यास वाचा फुटेना, हा सहज गुण. एखादा अत्यंत काळा कभिन्न या वरंगाने जन्माला आला असेल तर तो कितीही प्रयत्न करू द्या तो काही गोरापान होऊ शकतो का? अर्थातच नाही. त्याच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण खूप प्रमाणामध्ये आहेत. असे देवीचे व्रण आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर जरी त्याचा चेहरा बघितला तरी आपल्याला जसेच्या तसेच दिसतात. मुक्यास आपण किती जरी पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्याला वाचा फुटू शकत नाही, कारण की ती जन्मतःच त्याला हे मुकेपण आलेलं आहे, त्यामुळे त्याची ती वाचा फुटत नाही. हे सर्व काही भगवंताने दिलेले सहज गुण आहेत, ते प्रत्येकालाच मिळतील याची काही खात्री नाही. एखादा जन्मतःच आंधळा म्हणून जन्माला आलाय तर तो डोळस होऊ शकेल का? एखादा मतिमंद म्हणून जन्माला आलाय तर त्याला कदाचित तेवढी बुद्धिमत्ता प्राप्त होणार नाही. एखादा हातापायाने पांगळा या पद्धतीने जन्माला आलाय तरी देखील त्याच्या जीवनात त्याला हे पांगळेपण घालवता येत नाही. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात की कुरुपतेची लक्षणे किती म्हणोनी सांगणे, अशी शरीरामध्ये असलेली वेगवेगळी व्यंग, त्यामुळे आलेली ही कुरूपता याची किती लक्षणं सांगायची. या कुरूपतेचं लक्षण सांगत असताना नकळतपणे अब्राहम लिंकन डोळ्यासमोर येऊन जातो.
श्रोतेओ अब्राहम लिंकन हा त्या दृष्टीने एक कुरूप व्यक्तिमत्व म्हणून त्या काळी हिणवला जायचा. त्याचं व्यक्तिमत्व, त्याची चालण्याची ढब, त्याची शैली, ती खुरवटलेली दाढी यामुळे त्याची कुरूपता ही आणखीन कित्येकदा भीषण दिसायची. परंतु या कुरूपतेवर मात करत अत्यंत स्वकष्टाने आणि अत्यंत महत्वाच्या या बुद्धिमत्तेच्या आधाराने केलेल्या प्रयत्नाने अब्राहम लिंकननी आपल्या वाकचातुर्याने आणि वेगवेगळ्या घेतलेल्या निर्णयांच्या आधाराने हे कुरूपताच जगाच्या पुढे एक सौंदर्य या दृष्टीने ठेवली. त्यामुळे जर तो आयुष्यभर स्वतःच्या अंतःकरणात न्यूनगंड बाळगून बसला असता की आपण तर कुरूप म्हणून जन्माला आलो, आपल्याला आता याच्यात काय मिळणार, आपण आता काय करू शकतो, असं म्हणून स्वतःला तो आणखीन आणखीन लहान करत गेला असता तरी जगाला काही फरक पडला नसता. कारण की जगाला तर हिणवण्यासाठी एक तिथं पात्र आधीच सापडलं होतं. परंतु या कुरूपतेमध्ये राहूनही ज्याने आपल्या वैचारिक सौंदर्याने जगाला न्हाऊ घातलं असा हा अब्राहम लिंकन. त्यामुळे समर्थांचं हे लक्षण अतिशय योग्य आहे की काहीतरी धरावी सोये अगांतुक लक्षणाची. समर्थ माऊली त्यामुळे म्हणते, मूर्खपण सांडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करिता उमजते सकळ काही. त्यामुळे आपल्या जीवनात प्रयत्नांच्या आधाराने, एका योग्य गुरुच्या आधाराने आपल्याला भगवंतानी ज्या स्थितीमध्ये जन्माला घातलं असेल त्या स्थितीपासूनही या चातुर्याच्या आधाराने बहुजन समाजाला उपयोगी पडणारं असं काहीतरी महत्कार्य तुम्हाला प्रत्येकाला करता येतं, तोच या समासाचा मुख्य हेतू आहे आणि तेच या निस्पृहतेच्या आधाराने जगणाऱ्या जीवाचं जन्म प्रयोजन आहे. अशा या चातुर्याची लक्षणं कशी प्राप्त करायची त्याचं चिंतन आपण पुढील 3 टप्प्यांमध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय श्रीराम. आपण 14व्या दशकातील 6वा समास चातुर्य लक्षण याचं चिंतन करत आहोत. श्रोतेहो, हे आपलाचं निरूपण क्रमांक 542. आपण या समासामध्ये निस्पृहाच्या जीवनातील चातुर्य कसं असतं याचं चिंतन गेल्या टप्प्यामध्ये बघत होतो. यामध्ये व्यावहारिक चातुर्य, परंतु त्याच्या आधाराने समाज घडवण्याचं कार्य, केवळ स्वतःचा स्वार्थ न साधता या बहुजन समाजाला त्यांच्या आत्मोन्नतीचा मार्ग दाखवणं हे या चातुर्य लक्षणाचं प्रमुख कार्य असतं. अशा चातुर्य लक्षणांच्या आधाराने तो निस्पृह समाजामध्ये संघटन तयार करतो, त्या संघटनेला एक उत्तम दिशा देतो, त्यांच्याकडून अतिशय छान असं साधन करून घेतो आणि त्यांना भगवत सन्मुख करण्याचं एक महत् कार्य घडवून आणतो. त्यासाठी ज्या चातुर्याचा हव्यास एका निस्पृहाने सहजपणे आपल्या जीवनात अंगीकारला आहे ती लक्षणं कुठली आणि ती आपण आपल्या जीवनामध्ये कशी उतरवावीत याचा अभ्यास समर्थ आपल्याला या समासामध्ये सांगत आहेत. कालच्या टप्प्यावरती आपण बघितलं की जन्मतःच जे प्रारब्धवश मिळालेलं रूप आहे, जे शहाणपण आहे, ते मनुष्य कितीही प्रयत्न केले तरी या शारीरिक पातळीवर मिळालेल्या गोष्टी जरी त्या कुरूप असल्या तरी तो बदलू शकत नाही. परंतु उत्तम गुण अंगीकारण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक जीवाला जन्मतःच मिळालेलं आहे. ते गुण आपल्या जीवनामध्ये जर आपण स्वीकारले तर या चातुर्य लक्षणाला आपण सहजपणे आपल्या जीवनात स्वीकारू शकतो आणि त्या आधारे जरी प्रारब्धवश आपल्याला शारीरिक पातळीवर जरी अनुकूलता नसली तरी देखील या बुद्धिमत्तेच्या या चातुर्याच्या आधारावर आपण असं काही कार्य करून जाऊ शकतो की ज्याची इतिहासामध्ये अनंत काळापर्यंत नोंद राहू शकते. त्यामुळे समर्थ माऊली आपल्याला सांगते की मान्यतया आवडे जीवी तरी का उपेक्षा करावी, चातुर्य विण उंच पदवी कदापि नाही. प्रत्येकालाच या समाजामध्ये
मान्यता मिळावी असा अव्यास असतो। परंतु मान्यता प्राप्ती ही आपल्याला केवळ जीवनात उतरवलेल्या चातुर्य लक्षणांच्या आधाराने मिळू शकते। त्याशिवाय जीवनामध्ये अशी महत्तम पदवी प्राप्त होणं शक्य नाही असा समर्थांचा आग्रह आहे। समर्थ माऊली त्यासाठी म्हणते, देहे नेटके शृंगारिले परी चातुर्ये विण नासले गुणे विण साजिरे केले पाष्कळ जैसे। एखाद्या मनुष्याने शरीराला पुष्कळ साज शृंगार केला, परंतु जर त्याच्या अंगी चातुर्य नसेल तर हा सगळा साज शृंगार हा वाया जातो। श्रोतेओ, आपल्या पुराणांमध्ये जी 16 शृंगार रस सांगण्यात आलेले आहेत ना, की ज्याच्या आधाराने एखादी स्त्री एक अत्यंत उत्तम असं स्वतःचं व्यक्तिमत्व सजवू शकते, अर्थात हे 16 शृंगार हे पुरुषांना देखील उपयोगी पडणारे आहेत, त्यापैकी काही शृंगार हे पुरुषांसाठी देखील योग्य आहेत, त्यामुळे इथं स्त्री पुरुष असा भेद नाही। परंतु शास्त्राने जे 16 शृंगार सांगितलेले आहेत, आपण बऱ्याचदा हे वाक्य ऐकतो की 16 शृंगार रचून त्याप्रमाणे सजून अशी ती स्त्री उत्तम लक्षणांनी परिपूर्ण झालेली आहे। हे 16 शृंगार नेमके काय आहेत? यातील प्रथम पासून जर आपण एक एक शृंगाराची व्याख्या करत गेलो तर कदाचित आपण आपल्या मूळ चिंतनाच्या गाभ्यापासून दूर जाऊ शकू, परंतु त्यातील काही मोजके शृंगार ज्याच्यामध्ये अत्यंत पवित्र शुद्ध जलाने स्नान हा प्रथम शृंगार आहे, चांगलं धूत वस्त्र परिधान करणं हा एक द्वितीय शृंगार आहे, आपले केस उत्तम पद्धतीने सजवणं हा एक शृंगार आहे, आपल्या चेहऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे लालिमा चढवण्याच्या दृष्टीने केलेले रंग, डोळ्यामध्ये काजळ, आभूषण असे वेगवेगळे शृंगार एक एक पद्धतीने या 16 शृंगारांचा भाग होतात। सांगायचा उद्देश असा आहे की शास्त्रामध्ये या 16 शृंगारांपैकी जो अंतिम शृंगार आहे ना 16वा, तो चातुर्य शृंगार आहे। बघा, म्हणजे समर्थांनी या चातुर्य लक्षणाला शृंगाराशी का जोडलेला आहे याचं वर्णन थेट आपल्याला आपल्या शास्त्रांमध्ये सापडतं। जर एखादी स्त्री सर्व दृष्टीने अतिशय उत्तम साज शृंगार करून आलेली आहे, परंतु जर तिच्यामध्ये चातुर्य नसेल, जर तिच्यामध्ये त्या बुद्धिमत्तेची झाक नसेल, तर बऱ्याचदा तिचा तो शृंगार देखील ओंगाळवणा वाटू शकतो। आणि या उलट एखादी स्त्री किंवा पुरुष हा सर्व शृंगारांनी जरी परिपूर्ण नसला, पण जर त्याच्याकडे चातुर्य रस असेल, जर त्याच्याकडे या चातुर्य शृंगाराची एक अत्यंत विलक्षण खुबी असेल, तर तो जनमानसामध्ये खूप खोलपर्यंत अंतःकरणामध्ये ठसा उमटवू शकतो हे आपण अगदी जवळून बघतो। त्यामुळे समर्थांनी या 16 शृंगारापैकी चातुर्य शृंगाराला सगळ्यात जास्त महत्व दिलंय। देहे नेटके शृंगारिले परी चातुर्य विण नासले गुणे विण साजिरे केले पाष्कळ जैसे। हा चातुर्य शृंगार कुठं परिधान करायचा असतो, कसा दिसतो तो, त्याला काही आकार आहे का? समर्थ, या चातुर्य शृंगाराचा रस नेमका कुठं परिधान करायचा आहे त्याचं ठिकाण देखील आपल्याला सांगतात। अंतरकळा शृंगारावी नाना परी उमजवावी संपदा मेळवून भोगावी सावकाश। समर्थ म्हणतात की या चातुर्य लक्षणांनी मनुष्याने आपल्या अंतरंगाला सजवावं। आपल्या अंतरंगाला सजवावं म्हणजे काय करायचं? श्रुतो, आपल्या अंतरंगामध्ये एक विचाराची धारा जाणी रूपाने मनावरती आरूढ होऊन सतत वाहत असते। या विचारांची धाराच बऱ्याचदा वैखरीने आपण व्यक्त करत असतो। या विचारांच्या धारेला जर विवेकाचं अधिष्ठान आलं तर हे विचार देखील आपल्याला सतत ध्येयापर्यंत नेण्यासाठी उपयुक्त ठरतात। अशा या विचारांना चातुर्याच्या आधाराने विवेकाचं अधिष्ठान ठेवून आपण ठरवलेलं ध्येय अर्थात बहुजन समाजाचं संघटन करून त्यांना भगवंताप्रती नेण्याचं असं हे संघटन कौशल्य मनुष्याने आपल्या अंतरंगातल्या जाणीवेला सजवून त्या आधाराने
समाजात त्याने कार्य करावं हा समर्थांचा या चातुर्य लक्षणाच्या मागचा मुख्य गाभा आहे. समर्थ माऊली म्हणते की या अंतरंगाच्या जाणीवेमध्ये ज्ञान साठवण्याची अपार क्षमता आहे. आपण उत्तम उत्तम गुण, उत्तम उत्तम ज्ञान यांच्या आधाराने या अंतरंगातल्या जाणीवेला सजवावं. ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे की जी मनुष्याच्या विचारांना आधार देऊ शकते. जेव्हा आपले विचार भरकटतात त्यावेळेला नेहमीच ज्ञानाच्या असलेल्या या दोन बाजू मनुष्याच्या विचारांना कृतींपासून परावृत्त करत असतात. त्यामुळे या उत्तम लक्षणांना, या चातुर्य लक्षणांना प्रयत्नपूर्वक जे जीवनामध्ये उतरवायचे ते ज्ञानाच्या आधाराने उतरवायचे आहे. ज्ञान आपण संतांच्या जीवनाकडे बघून घेऊ शकतो, संतांनी दिलेल्या साधनेमधून घेऊ शकतो, संतांनी लिहिलेल्या अद्वैत ग्रंथांमधून घेऊ शकतो, आणि त्याही पेक्षा जीवनामध्ये केलेल्या चुकांपासून आपण ते लवकर शिकू शकतो. अशा दृष्टीने परिपूर्णतेने स्वतःचं आत्मपरीक्षण करत या चातुर्य लक्षणांना आपल्या अंतरंगातल्या जाणीवेमध्ये परिधान करणं हा 16वा शृंगार आहे बघा. आणि या 16व्या शृंगाराच्या आधाराने जीवनामध्ये दोन गोष्टी होतात. एक आपल्या जीवनातला मूर्खपणाचा त्याग होतो आणि शहाणपणाचा स्वीकार होतो. समर्थ माऊली त्यासाठी म्हणते की मूर्खपण सांडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारबार करिता उमजते सकळ काही. प्रयत्नपूर्वक जसा एखादा व्यवसाय करायला लागलो की व्यवसायच आपला गुरु होऊन आपल्याला शिकवतो, त्या पद्धतीने एकदा का या चातुर्य लक्षणांची कास धरली, त्यासाठी लागणारं आवश्यक ज्ञान आपण मिळवायला लागलो की हळूहळू जीवनातलं मूर्खपण दूर होतं आणि शहाणपण आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक ठरू लागतो. समर्थ त्यासाठी आपल्याला म्हणतात, प्रयत्न करीना शिकेना, शरीर तेही कष्टविना, उत्तम गुण घेईना सदा गोपी. आपण बघतो की लोकांच्या माग बऱ्याचदा एक राग नावाचं लचांड लागलेलं असतं. छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांना अत्यंत मनस्वी राग येत असतो. या रागाचं जर आपण थोडस अंतर्मुख होऊन परीक्षण केलं तर लक्षात येतं की राग हा बऱ्याचदा अज्ञानातून प्रगट होत असतो. आपल्याला एखाद्या गोष्टीची विशिष्ट माहिती नसल्यावर त्या माहितीच्या अभावी त्या अज्ञानातून आपल्याला राग येतो, त्यातून आपल्या अंतरंगात चिडचिड निर्माण होते. परंतु जर त्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान आपल्याकडे असेल तर एखादा समोरच्या माणसाशी जरी वादविवादाचा प्रसंग आला तरी ज्ञानाच्या आधारावर असल्यामुळं आपल्यामध्ये तो चिडचिडापणा, राग या दोन गोष्टींना आपण दूर ठेवू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात की या चातुर्याला अंतरंगामध्ये सजवण्यासाठी प्रयत्नपूर्वक आपण ज्ञानाचं अर्जन करावं, त्यासाठी लागतील ते कष्ट आपण आपल्याकडे घ्यावेत. परंतु कुठल्याही परिस्थितीत अंतरंगातल्या या जाणीवेला चातुर्याच्या आधाराने आपण सजवलं पाहिजे. हे चातुर्य लक्षण हृदयामध्ये प्रगटायला लागताच एक विलक्षण घडामोड आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसू लागते. आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतींमध्ये एका अत्यंत सुंदर अशा नीतीपूर्ण गोष्टीचं आपल्याला जणू काही एक बांध प्राप्त होतो. तो बांध असा असतो श्रोते हो, आपण दुसऱ्यास करावे ते उसणे सर्वेची घ्यावे, जना कष्टविता कष्टावे लागेल बहु, न्याये वर्तेल तो शहाणा, अन्यायी तो दैन्यवाणा, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. आपण जसं दुसऱ्यांशी वर्तन करावं तशाच पद्धतीने आपल्याला इतरांकडून वर्तणूक प्राप्त होत असते. हा तर साधा व्यवहाराचा नियम आहे की आपण जर एखाद्याशी अत्यंत प्रेमाने बोलत असोत तर स्वाभाविकपणे समोरचा मनुष्य देखील आपल्याशी आदराने बोलू लागतो. अशाच पद्धतीने जर हा नियम आपण आपल्या जीवनात प्रत्येक ठिकाणी ठेवला तर मनुष्य हा सहजपणे लोकांचं संघटन करू शकतो. या संघटनासाठी आपल्याला इतर काही लागत नाही. आपल्याला केवळ त्याच्या जाणीवेशी एकरूप होऊन
जिथं तो दुखावला जातो त्या जागेपासून आपल्याला स्वतःला दूर ठेवण्याची कला आपण बघतो ना। बऱ्याचदा घरांघरांमध्ये कित्येकदा सासू सून असू द्या किंवा एखाद्या दोन मित्रांचा संवाद असू द्या, भावाभावांचा संवाद असू द्या, एकमेकांच्या मर्मावरती बोट ठेवण्यामध्ये लोकांना फार आनंद मिळत असतो। एखाद्याचा मर्मभेद केल्यामुळे त्यांच्या मनाला एक विलक्षण कुठला तरी संतोष मिळत असतो। परंतु असा मर्मभेद करून मिळालेला संतोष हा इतका क्षणभंगूर असतो की दुसरा देखील संधी साधून तुमचं देखील मर्मभेद करण्यासाठी तितकाच तत्पर असतो। असा हा सगळा प्रपंचाचा रंग आहे, व्यवहाराचा रंग आहे। त्यामुळे समर्थांपासून आपल्याला सर्व संतांनी एक गोष्ट अत्यंत महत्वाची सांगितली आहे की आपण दुसऱ्याचे दोष बघणं बंद करावं। या दुसऱ्याचे दोष बघण्याची जी प्रवृत्ती आमच्या जीवनात आहे त्यामुळे आम्ही स्वाभाविकपणे या दोन लोकांमध्ये एक दरी निर्माण करत असतो। या दरीच्या आधारे तो मनुष्य कधीच आपला पाठीराखा राहू शकत नाही। तो आपल्याला वेळ प्रसंगी निश्चितपणे आपली जागा दाखवल्याशिवाय राहत नाही। हा व्यवहाराच्या आधाराने होणारं मोठं नुकसान आहे। परमार्थाच्या आधाराने त्याहूनही मोठं नुकसान असं होतं की श्री महाराज म्हणतात की जेव्हा तुम्ही एखाद्याचे दोष दाखवत असता तेव्हा तो तर सुधरेल न सुधरेल ही पुढची गोष्ट आहे, परंतु त्याचे दोष तुम्हाला दिसतात याचा अर्थ त्या दोषाचं मूळ तुमच्या हृदयामध्ये आहे। त्यामुळं या सर्व व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये जर आम्हाला या चातुर्य लक्षणांचा स्वीकार करायचा असेल तर पहिली गोष्ट एक लक्षात ठेवली पाहिजे की ज्याच्यामुळे माझ्या हृदयाला आनंद होतो, ज्याच्यामुळे मला संतोष प्राप्त होतो, अशाच पद्धतीचं आचरण आपण प्रयत्नपूर्वक आपल्या जीवनामध्ये करायला शिकलं पाहिजे। त्यासाठी समर्थ म्हणतात जे बहुतांश मानले ते बहुती मान्य केले, येर ते व्यर्थची गेले जगन्निंद्य। लोक आपणासी बोलावे किंवा अवघेच कोसळावे, आपणास समाधान फावे ऐसे करावे। आपण लोकांमध्ये प्रिय होण्याच्या दृष्टीने त्या लोकांच्या समाधानाला आपण सांभाळण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीची वाणी वापरली पाहिजे, कशा पद्धतीचं आचरण केलं पाहिजे, या दोन्ही गोष्टी आपल्याच हातामध्ये आहेत। परंतु मनुष्य नेमकं आपल्या आचरणाची आपल्या शब्दांची दिशा चुकून बसतो आणि नकळतपणे अशा काही गोष्टी बोलतो की ज्याच्यामुळं इतरांचं अंतःकरण दुखावतं, मन दुखावतं, ते आपल्यापासून दुरावतात आणि मग इथं या अंतःकरणाचा एक प्रकारे असलेला विद्वेष संघटन कधीच तयार होऊ देऊ शकत नाही। त्यामुळे समर्थ म्हणतात आपण स्वतः समाधान रूप व्हावं आणि मग त्या समाधानाच्या बोलांनी आपल्या अवतीभोवतीच्या लोकांच्या हृदयाला देखील समाधान मिळेल, संतोष प्राप्त होईल, अशा पद्धतीने आपण आपल्या वचनांची ठेव त्यांच्याविषयी ठेवावी। समर्थांनी त्यासाठी अतिशय सुंदर सूत्र दिलं, समाधाने समाधान वाढे, मित्रीने मित्री जोडे, मोडिता क्षण मात्र मोडे बरे पण, अहो काहो अरे कारे, जनी ऐकजेती की रे, कळत असताच कारे निकामी पण। ज्याच्यामुळं एकमेकांच्या मधला समाधानाचा भाव वृद्धिंगित होईल, एकमेकांमधलं सख्य वृद्धिंगित होईल, अशा पद्धतीने आपण संघटन तयार करावं, त्यामध्ये सौख्य निर्माण करावं। अन्यथा आपण केवळ अरेला कार्य करत राहिलो तर आपल्या हातामध्ये काहीच पडणार नाही। वर्षानुवर्षाचे जुळलेले संबंध देखील केवळ या अरेरावीमुळे क्षणार्धामध्ये तुटू शकतात हे तर आपण अगदी जवळून बघत असतो। अशा वेळेला या चातुर्य लक्षणांच्या आधाराने आपण ऐहिक आणि पारलौकिक या दोन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःचा विकास करून घेण्यासाठी निस्पृहाच्या जीवनातल्या या चातुर्य लक्षणांचा अभ्यास करावा असा समर्थांचा आपल्याला अत्यंत मनापासून अर्जव आहे। त्या समासातील उर्वरित टप्पा आपण पुढील दोन निरूपणांमध्ये बघूयात। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।